भाजपाचे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची नियोजन बैठक काल अकोला येथे संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिशील सरकारवर नागरिकांचा असलेला दृढ विश्वास लक्षात घेता अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार हॅट्रिक साधणार असल्याचा विश्वास अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रभारी व महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती यांनी व्यक्त केला. अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, बळीराम सिरस्कार, विजय मालोकार, श्रावण इंगळे, तेजराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी संघटनात्मक जबाबदारी संदर्भात माहिती दिली, तर भाजपा ग्रामीण कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि त्यांचा परिचय माधव मानकर यांनी करून दिला. आमदार सावरकर यांनी भाजप उमेदवार यांच्याविषयी यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी उपस्थितांना भाजपा कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन देवाशिष काकळ यांनी केले, तर यावेळी 300 कार्यकर्त्यांच्या टीमकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.